राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीही बोलू शकतात. संजय राऊत यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. फोन उचलून बोलायचा अवकाश असं देखील राऊत यावेळी म्हणाले. बोलण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय. त्यामुळे फोन लावून हे दोघे कधीही एकमेकांशी बोलू शकतात. राज आणि संजय राऊतांची मैत्री जगजाहीर आहे असं देखील राऊत यांनी यावेळी म्हटलंय. आपल्याला माहिती आहे सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चांना सुरुवात झालेली आहे. राज्यातल्या राजकीय परिस्थितीवरून या दोघांनी एकत्र यावं अशी समर्थकांची इच्छा आहे आणि यावर राऊतांना विचारलं असता राऊतांनी हे वक्तव्य केलेलं आहे. हे दोघेही फोन लावून एकमेकांशी कधीही बोलू शकतात, त्यासाठी फोन उचलायचा अवकाश असं देखील राऊत यावेळी म्हणाले. सोबतच राज आणि संजय राऊत यांची मैत्री देखील जगजाहीर असल्याचं राऊत म्हणाले. या चर्चा घडवण्यासाठी ह्या नौटंक्या केल्या जातात. आम्ही कोणालाही आमंत्रण दिलं नाही. नंबर एक, श्री राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. राज ठाकरे आणि संजय राऊत यांची मैत्रीही सगळ्यांना माहिती आहे. आमचे मार्ग वेगळे झालेत राजकीयदृष्ट्या. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडतो, त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केलं आणि आम्ही आमच्या पद्धतीनं काम करतो. आम्हाला एकमेकांशी बोलण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची आणि कोणत्याही नाटकाची गरज नाही. आम्ही कधी एकमेकाशी बोलू शकतो. उद्धवजी आणि राज ठाकरे हे भाऊच आहेत, त्यांचं कुटुंब आहे. त्यांना एक फोन उचलायचा आणि एकमेकांशी बोलायचं आहे. कुणी येऊन नौटंकी करण्याची गरज नाही. या ज्या सगळ्या चर्चा सुरू आहेत त्या संदर्भात आम्ही काल सविस्तर चर्चा. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीही बोलू शकतात असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी आपली सविस्तर चर्चा झाल्याचंही सांगितलं. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याबद्दल चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्याबद्दल चर्चा देखील सुरू आहेत आणि या सध्या अधिक तपशील घेऊयात. विलास आठवले आता आपल्या सोबत आहेत. विलास, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी कधीही बोलू शकतात संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे आता या दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. काय अधिक तपशील? संजय राऊत आणि राज ठाकरे यांची जी मैत्री आहे ते सर्वश्रुत आहे. मागच्या वेळेला जेव्हा राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले होते त्यावेळेला राज यांची मिळवणी करण्यासाठी संजय राऊत स्वतः गेले होते. आता जी राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं आणि एक मोठी शक्ती निर्माण व्हावी अशा प्रकारचा जो मतप्रवाह आहे तो दोन्ही पक्षामध्ये चर्चेला आहे. अर्थातच मागच्या वेळेला राज ठाकरे यांनी टाळी दिली होती पण उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. दोघांमध्ये फोनवरून बोलणंही झालं होतं. त्याच अनुषंगाने संजय राऊत जे आहेत ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बोललेले आहेत. पण दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की दोन्ही वेगळे पक्ष असल्यामुळे तुर्तास तरी अशा प्रकारचा प्रस्ताव एकमेकांना कोणीही दिलेला नाही. त्यामुळे ही जी कालपासून जी चर्चा सुरू आहे त्याच्यावर संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया. दुसरीकडे राजकीय परिस्थिती ज्या प्रकारे निर्माण होते त्या प्रकारे पक्ष आपली भूमिका बदलतात. जो विचारधाराचे पक्ष कॉमन विलियम प्रोग्रामसाठी सत्तेमध्ये येऊ शकतात किंवा निवडणुकांमध्ये येऊ शकतात तीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. साहजिकच जोपर्यंत एकमेकांच्या बाजूने प्रस्ताव जात नाही तोपर्यंत याची ही चर्चा जी आहे ती पूर्ण होणार नाही. अगदी विलास, इतरही वेळेस याबाबत चर्चा सुरू होती मात्र आता याबाबत काही घडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. याचं कारण म्हणजे राजकीय परिस्थिती राज्यातली. त्यामुळं काय नेमकं होऊ शकतं भविष्यात, हे दोघं एकत्र येऊ शकतात, राजकीय विश्लेषकांचं काय म्हणणं आहे? नाही, दोन गोष्टी स्पष्ट आहेत. जर राज ठाकरे यांना आपला पक्ष उभा करायचा असेल तर साहजिकच कोणाची साथ घ्यावी लागेल. दुसरीकडे उद्धव ठाकरेही अडचणीत आहेत. त्यांना सहानुभूती निश्चितच आहे पण ती सहानुभूती मधालमध्ये जर कन्वर्ट करायची असेल तर त्यांना एखाद्या मजबूत पक्षाची गरज आहे. वंचित आघाडीच्या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये माझं स्थान आहे की नाही, आमचं स्थान आहे की नाही हे तातडीने कळवावं अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते उद्धव ठाकरे यांना केलेलं आहे. त्यामुळे साहजिकच वंचित बहुजन आघाडी की राज ठाकरे अशा प्रकारचा पेज पाहतो उद्धव ठाकरे. अगदी त्यांच्यासमोर पेज असणार आहे. विलास, तुम्ही राहाच आपल्या सोबत. एक ब्रेक घेऊन पुन्हा एकदा परतणार आहोत. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे आणि ब्रेक नंतर इतरही महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत. घेऊयात एक ब्रेक.